आजच्या या भागामध्ये इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. आज आपण मॅथ्स पार्ट टू मध्ये चॅप्टर नंबर के यातील काही प्रॉपर्टीज आपण घेणार आहोत. प्रॉपर्टी नंबर वन इज हियर दॅट इफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल ए बी एंड सी डी इंटरसेक्ट इच अदर त्या एकमेकींना इंटरसेक्ट इच अदर इन द इंटीरियर ऑफ अ सर्कल देन द मेजर ऑफ द एंगल बिटवीन देन दॅट इज अँगल बी ओ डी अँगल ए ओ सी ए ओ डी ऑर सी ओ डी देर आर फोर अँगल्स वी टेक वन अँगल बी ओ डी मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम दॅट इज बी ओ डी सपोज इज हाफ द सम ऑफ मेजर ऑफ आर्स इंटरसेप्टेड बाय द एंगल अँड इट्स अपोजिट अँगल. याचाच अर्थ काय, जर दोन कॉर्ड्स सर्कलच्या इंटेरियरमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर त्यांनी तयार केलेला अँगलचे माप हे त्याने इंटरसेप्टेड केलेला आर्क आणि त्याच्या अपोजिट अँगलने इंटरसेप्टेड केलेला आर्क यांच्या मेजरच्या समच्या हाफ असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं या ठिकाणी. म्हणजेच काय झालं, आता सपोज हिअर अँगल बी ओ डी मेजर ऑफ अँगल बी ओ डी इक्वल टू हाफ ऑफ सम मेजर ऑफ आर्क बी डी प्लस मेजर ऑफ अँगल ए ओ सी. इट्स अपोजिट ऑफ अँगल बी ओ डी इज अँगल ए ओ सी. वी हॅव टू प्रूव्ह हिअर. For that, we draw a figure. There are two chords intersect each other at point O. From the figure, we write given in circle with center O. In circle with center. Now, here we take E. In circle. With center E, chord AB and chord CD intersect at point O inside the circle. Given. To prove angle BOD, angle BOD equal to half of the sum of measures, that is measure of arc BD प्लस मेजर ऑफ आर्क ए सी, ह्या दोघांच्या मेजरच्या समच्या हाफ असतो हे प्रूव्ह करायचं आहे. आता त्यासाठी कन्स्ट्रक्शन करावी लागणार आहे आपल्याला. ड्रॉ सेग ए डी. आता या ठिकाणी ए डी आपण जोडून घेऊया. ड्रॉ सेग ए डी कन्स्ट्रक्शन नेहमी डॉटेड लाईनने काढा, म्हणजेच कोणती कन्स्ट्रक्शन केलेल्या फिगरमध्ये हे आपल्याला कळतं. प्रूफ. इट इज ऍक्टिव्हिटी. देर आर सम ब्रॅकेट्स अँड ब्लँक ब्रॅकेट्स. वी हॅव टू पुट देअर प्रॉपर व्हॅल्यू ऑर अ प्रॉपर सेगमेंट ऑर आर्क. Now here, angle BAD, BAD, angle BAD, it is a inscribed angle and arc BD is a intercepted by that angle. Therefore, angle BAD equal to half measure of arc BD. इन्स्टंट अँगलना हा इंटरसेप्ट केलेला आर्क आहे
डीडी त्याच्या मेजरच्या हाफ याचं मेजर मिळतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ आर डीडी मेजर ऑफ आर्क बीडी असं लिहित आहे. नाउ अँगल एडीसी एडीसी हियर ए डी अँड सी इट इज ऑल्सो इन्स्क्राइब्ड अँगल अँड देअर इंटरसेप्टेड आर्क इज ए सी इट्स इंटरसेप्टेड आर्क इज ए सी देअर फॉर अँगल एडीसी इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क एसी मेजर ऑफ आर्क एसी एंड रीजन इट्स रीजन इज इंस्क्राइब एंगल थ्योरम. नाउ देयर इज अ ट्रायंगल एडीओ एंड डीओबी इट्स एक्सटीरियर एंगल. वी नो दैट रिमोट इंटीरियर एंगल्स थ्योरम ऑफ अ ट्रायंगल एंड रिमोट एंगल्स थ्योरम. रिमोट इंटीरियर एंगल्स थ्योरम एंड एक्सटीरियर एंगल थ्योरम दे आर डिफरेंट. नाउ हियर वी यूज रिमोट इंटीरियर एंगल्स थ्योरम. नाउ हियर बीओडी एंगल बीओडी इज एन एक्सटीरियर एंगल ऑफ एंगल ट्रायंगल ओएडी. ओएडी चा हा बीओडी हा एक्सटीरियर एंगल आहे. मग अँगल बीओडी इक्वल टू बीओडीचं मेजर इक्वल टू अँगल ओएडी ओएडी हा अँगल प्लस हा अँगल ह्या दोघांची सम केली की ह्या अँगलचं मेजर मिळतं आपल्याला. म्हणजे ओएडी प्लस ए डी ओ अँगल ओडी अँगल इथे लिहिता येईल आपल्याला अँगल ओडीए ओ डी ए. आणि इथं रिझन आपल्याला देता येईल रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम. रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम बघा ओएडी आणि ओडीए ह्या दोघांची सम ह्या एक्स्ट्रा अँगलच्या अँगल मेजर एवढी असते. हा रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम ऑफ ट्रायंगल आहे. आता काय करूया आपण अँगल बीओडी इक्वल टू आता ओएडी जो आहे ओएडी तोच अँगल आपल्याला असंही सांगता येईल आपल्याला बी ए डी असं सांगता येईल. म्हणून बी ए डी प्लस आता ओडीए जो आहे ओडीए हा जो आहे तो असं सांगता येईल सी डी ए सी डी ए किंवा ए डी सी ए डी सी असं का. तर बघा सी ओ डी आर कोलिनियर देअरफोर वी कॅन राईट रिझन ए डॅश O dash B and C dash O dash D. That is they are collinear. Therefore, we write here angle BAD plus angle ADC. Now here angle BOD equal to. Now here BAD angle and here BAD. We can write BAD equal to half measure of angle arc BD. हाफ मेजर ऑफ आर्क बीडी. मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ आर्क बीडी एंड हियर एडीसी एडीसी मेजर ऑफ आर्क एसी
मेजर ऑफ आर्क ए सी, मेजर ऑफ आर्क बी डी प्लस मेजर ऑफ आर्क ए सी, वे ड्रॉ कॉमन हियर हाफ, दैट इज एंगल बीओडी इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क बी डी प्लस मेजर ऑफ आर्क ए सी। In this way, we write its a, we can write its a proof. तुम्हाला activity 3 मार्काची देऊ शकतात ते, नसेल तर याच्यावर ना एक्झाम्पल्स असतात, फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे। आता या ठिकाणी बीओडीचं मेजर काढायचं असेल तर हाफ ऑफ बीओडी इक्वल टू हाफ ऑफ सम ऑफ मेजर मार्क बी डी प्लस मेजर मार्क ए सी। आता समजा सी ओळ बी च काढायचं असेल तर हाफ ऑफ मेजर मार्क बी सी प्लस मेजर मार्क ए डी। तुम्हाला याच काढायचं असेल एओ सी, मेजर मार्क एओ सी इक्वल टू मेजर मार्क ए सी हाफ मेजर मार्क ए सी प्लस हाफ मेजर मार्क बी डी। या पद्धतीने आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूव करता येते। आता आपण दुसरी प्रॉपर्टी बघूया, ह्याच कॉर्ड ज्या आहेत त्या जर त्या इंटरसेक्ट बाहेरच्या बाजूला इंटरसेक्ट झाल्या म्हणजे बाहेरच्या बाजूला छेदल्या तर काय येईल, त्याचं मेजर काय येईल ते आपण बघूया। सेकंड प्रॉपर्टी, इफ टू लाइन्स कंटेनिंग कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, त्या दोन कॉर्ड आहेत ए बी अँड सी डी, त्यांना समाविष्ट करणाऱ्या दोन लाईन ए बी अँड लाईन सी डी, इफ टू लाइन्स कंटेनिंग कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट इच अदर आउटसाइड द सर्कल, त्या दोन ज्या आहेत लाईन ह्या आउटसाइड मध्ये इंटरसेक्ट झाल्या आहेत असतील तर देन द मेजर ऑफ अँगल बिटवीन देम, त्या दोघींमधील अँगल म्हणजे अँगल होईल ए ई सी, ए ई सी द मेजर ऑफ अँगल बिटवीन देम इज हाफ द डिफरन्स इन मेजर्स ऑफ द आर्क्स इंटरसेप्टेड बाय द अँगल। लाईन ए बी अँड लाईन सी डी याने तयार केला जो अँगल आहे ए ई सी ह्याचं जे मेजर आहे हे मेजर त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या डिफरन्सच्या हाफ असतं असा हा थिअरम आहे। बघा ए ई सी न दोन आर्क इंटरसेप्टेड केलेले आहेत, एक म्हणजे ए सी आणि दुसरा बी डी, ह्या दोन आर्कच्या मेजरच्या डिफरन्सच्या हाफ मेजर ह्या ए ई सीचं असतं हे सिद्ध करायचं आपल्याला। गिवन इन सर्कल विथ सेंटर ओ लाइन ए बी एंड लाइन सी डी इंटरसेक्ट एट पॉइंट ई, टू प्रूव एंगल ए सी ए ई सी इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क ए सी माइनस मेजर ऑफ आर्क बी डी कंस्ट्रक्शन ड्रॉ सेग बी सी। आता आपण बी सी सेग आपण काढूया, आता बी सी सेग काढल्यानंतर इथं ट्रायंगल तयार होईल, पहा बी ए सी हा ट्रायंगल तयार होईल आणि मग त्याचा एक्स्ट्रीम अँगल ए बी सी होईल। आता प्रूफ बघूया आपण, अँगल ए बी सी बघा ए बी सी इट इज इन्स्क्राइब्ड अँगल बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, अँगल ए बी सी इक्वल टू हाफ, आता इथं बॉक्स भरायचं हाफ काय होईल मग अँगल मेजर ऑफ अँगल ए सी, मग इथं लिहूया मेजर ऑफ अँगल ए सी, मेजर ऑफ सॉरी मेजर ऑफ आर्क ए सी।
आर्क एसी चा मेजर चा हाफ एबीसी चा मेजर असेल आता इथं बीसीडी अँगल अँगल बी सी डी हा सुद्धा इंस्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने इंटरसेप्टेड केलेला आर्क बीड आहे बाय इंस्क्राइब्ड अँगल थिअरम अँगल बीसीडी इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क बीडी मेजर ऑफ आर्क बीडी तर आपण 1 आणि 2 दिले आणि इंस्क्राइब्ड अँगल थिअरम ही सुद्धा ऍक्टिव्हिटीज आहे पा हे सुद्धा बॉक्स आपल्याला भरायचे अँगल एबीसी बघा एबीसी इज एन एक्स्टर्नल अँगल ऑफ ट्रायंगल बीसी किंवा बीसीई ह्याचा हा एक्स्टर्नल अँगल आहे देअरफोर अँगल एबीसी इक्वल टू अँगल बीसी बघा बी सी ई याचं मेजर आणि अँगल बी ई सी च मेजर ह्या दोघांच्या बेरजेच्या बेरजेवढं ए बी सी च माप असत आणि त्याला रिमोट इंटेरियर अँगल थेरम दिला अँगल थेरम फ्रॉम 1 and 2 आता एबीसी च्या ऐवजी आपण लिहायचं आहे हाफ मेजर ऑफ आर्क ए सी मेजर ऑफ आर्क हे लिहायचं एबीसी च्या ऐवजी फ्रॉम 1 आणि इथं बी सी जो आहे बी सी ई आता बी सी ई आता बी सी म्हणजेच कोणता आहे बी सी डी आहे मग ह्या बी सी ची बी सी ई च्या ऐवजी बी सी डी आपल्याला लिहायचं आहे आणि बी सी डी च काय मेजर ऑफ आर्क बी असं लिहिता येईल आपण कारण बी सी ई म्हणजेच अँगल बी सी डी असणार आहे कारण सी डी आणि ई हे कोलिनियर आहे आणि मग या ठिकाणी बघा बी सी जो आहे बी ई सी त्याऐवजी मी काय लिहिले ए ई सी कारण ए सी नाव आहे म्हणून त्याच बी सी बी सी च्या ऐवजी ए ई सी लिहिलेलं आहे फ्रॉम 1 and 2 हे दोन आपण मेजर टाकले होते आता इथं ह्याला जर इकडे ट्रान्सफर केलं तर हाफ मेजर ऑफ आर्क ए सी मायनस हाफ मेजर ऑफ आर्क बी डी इक्वल टू अँगल ए सी मिळत म्हणजेच ए सी इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क ए सी प्लस हाफ मेजर ऑफ आर्क बी डी असं मिळेल आणि हाफ जर आपण कॉमन काढला तर या ठिकाणी आपल्याला अँगल ए सी चं मेजर जे आहे ते हाफ ह्यांचा डिफरन्स म्हणजे मोठा आर्क ए सी आणि आर्क बी डी यांच्या डिफरन्सच्या हाफ मिळेल आपल्याला तर अशा पद्धतीनं हे आपल्याला प्रूव करता येईल तुम्हाला फिगर त्या प्रकारची असते आणि त्यावरून आपल्याला एक्झाम्पल्स देखील सॉल्व करतात म्हणून हे दोन जे प्रॉपर्टी आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत आता हे काही एवढी सगळी लिहायची नाही त्या ठिकाणी समजा असे फिगर असेल या ठिकाणी असे फिगर असेल आणि तुम्हाला पी क्यू आर एस आणि इथं टे दिलेलं असेल आणि ह्या पी आरचं मेजर तुम्हाला दिलेलं असेल समजा 150 दिलेलं असेल आणि ह्याचं दिलेलं असेल समजा 60 दिलं असेल क्यू एसचं आणि तुम्हाला ह्याचं मेजर विचारतात मग पी टी आर अँगल पी टी आर इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क पी आर मायनस मेजर ऑफ आर्क क्यू एस हा मेजर ऑफ आर्क पी आर जे आहे ते 150 आहे आणि मायनस हे 60 आहे तुम्हाला इथं मिळेल हाफ इंटू 90 मिळेल आणि 45 मिळेल म्हणजे ह्याचं मेजर जे आहे पी टी आरचं तुम्हाला या ठिकाणी 45 मिळेल अशा प्रकारे उदाहरणं आपल्याला ह्या प्रॉपर्टीवरनं सोडवता येतात आता सर्व प्रॉपर्टीज थेरम्स ह्या वर्षी झालेले आहेत आपण पुढच्या वेळेला 3.4 मधील एक्झाम्पल्स आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत.